फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक खास पदार्थ, ओल्या नारळाच्या वड्या. खाण्यासाठी मस्त डिलिशियस अशा या वड्या कशा बनवायच्या ते आता आपण पाहूयात. त्यासाठी इथे मी घेतलंय 2 कप भरून ओलं खोबरं. हे खोबरं मी विळेवर खवून घेतलेलं आहे. 2 कप ओल्या खोबऱ्यासाठी इथे मी घेतली आहे 1.5 कप साखर. मला जर थोडं गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही साखर जी आहे ती 1.25 कप घेऊ शकता. त्यानंतर इथे मी घेतला एक मध्यम आकाराचा बटाटा. हा बटाटा मी उकडून सोलून घेतलेला आहे. आणि 1 TSP वेलची पावडर. खोबरं जे आहे मी या 200 ml कपने मोजून घेतलेलं आहे 2 कप. आणि याच कपने मी 1.5 कप साखर मोजून घेतलेली आहे. ज्या कपने तुम्ही खोबरं मोजून घ्याल त्याच कपने तुम्हाला साखर मोजून घ्यायची आहे. आता इथे गॅसवर मी जाड बॉटमची कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. यात मी आता हे खोबरं जे घेतलं होतं ते काढून घेते. यातच आपल्याला लगेच साखरही ॲड करायची आहे. आणि यातच आपल्याला आपण जो बटाटा घेतला होता मध्यम आकाराचा उकडून तो किसून घ्यायचा आहे. आता ओलं खोबरं, साखर आणि उकडून किसून घेतलेला बटाटा हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता हे सर्व मी छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता 2 ते 3 मिनटं हे सर्व मिश्रण मी छान परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे थोडं ओलसर झालं आहे. आता कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. नारळाच्या वड्या बनवायला थोडासा वेळ लागतो. आपल्याला घाई करायची नाही आहे. लो फ्लेमवर कंटिन्यू हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. मी घेतलेलं जे प्रमाण आहे तेवढ्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतील. या वड्यांमध्ये बटाटा वापरणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वापरायचा नसेल, आवडत नसेल, नाही वापरलात तरी चालेल. बटाटा वापरल्यामुळे हे मिश्रण आळायला थोडासा वेळ लागतो. पण या ज्या वड्या आहेत त्या खायला खूपच सुंदर लागतात, खूपच टेस्टी लागतात. या मिश्रणाचा गोळा होईस्तोवर आपल्याला छान याला परतून घ्यायचा आहे. साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर, वितळल्यानंतर हे मिश्रण जे आहे पातळ होतं. आता हे आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. कंटिन्यू मिक्स करत राहिल्यानंतर हे जे पातळ झालेलं बॅटर आहे ते पुन्हा थिक व्हायला सुरुवात होते. आता टोटल 7 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हे जे बॅटर आहे थिक व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून 5 ते 7 मिनटं आपल्याला याला कंटिन्यू मिक्स करून हे जे बॅटर आहे ते छान आळेपर्यंत, याचा गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. या वड्या बनवते वेळी तुम्ही शक्य असल्यास जाड बॉटमची कढई, पातेलं किंवा पॅन वापरा. त्यामुळे काय होईल, जे बॅटर आहे ते कढईला चिटकणार नाही, करपणार नाही. आता टोटल 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे छान असं आळलेलं आहे. याचा मस्त एकदम परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून पसरून घ्यायचं आहे. इथे मी एका प्लेटला छान सर्व बाजूंनी तूप लावून रेडी करून ठेवलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे जे तयार आपलं मिश्रण आहे ते लगेचच गरम गरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण हे लगेच ड्राय होतं. आता हे तयार मिश्रण मी लगेचच या तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेते. तयार वडीचं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. या वड्या मी जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाहीत, मध्यम आकाराच्या अशा बनवून घेणार आहेत. आता स्पॅच्युलाच्या मदतीने मी हे छान स्प्रेड करून घेते. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही घरामध्ये जी अशी पसरट वाटी असते त्याला तूप लावून घेऊन त्याने तुम्ही हे मिश्रण स्प्रेड करून घेऊ शकता. आता गरम असताना लगेचच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजेत, चौकोनी किंवा शंकरपाळी आकाराच्या, त्या तुम्ही कापून घेऊ शकता.
वड्या कापून घेतल्यानंतर 10 मिनिटं याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आहे. 10-12 मिनिटानंतर या वड्या छान सेट झालेल्या आहेत. या मी तुम्हाला आता काढून दाखवते. वाव, बघा किती मस्त, परफेक्ट आणि डिलिशियस अशा ओल्या नारळाच्या वड्या तयार झाल्या आहेत. मग कशी वाटली रेसिपी तुम्हाला? ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.